फेविक्विक घेतलेला आहे आणि फेविक्विक वापरताना हाताची सेफ्टी म्हणून ग्लव्स घालून घ्या किंवा तुमच्या पॅरेंट्सला तुमच्या बाजूला बसवा किंवा त्यांच्याकडून हे चिटकवून घ्या. तर एक एक तुकडा शोधत शोधत आपल्याला तो कप पूर्ण नीट जॉईन करायचा आहे. फेविक्विक आपल्या हाताला लाग देऊ कारण की ते लवकर निघत नाही हाताला लागल्यावर, म्हणून ग्लव्ज घाला. तुम्ही याच्यामध्ये तुमच्या पॅरेंट्सची हेल्प सुद्धा घेऊ शकता. तर हळूहळू करत आता हा कप मी कवर करून घेते आणि हा जो पार्ट आहे तर तिथले जे कॉर्नर्स होते ते सगळे तुटलेले आहेत त्यामुळे तो आता तिथे जॉईंट होत नाही आहे. सो त्याचं आपण नंतर बघू. आणि खालचं थोडंसं तुटलेलं होतं ते सुद्धा मी फेविक्विकने जोडून घेते. तुटलेले जे पार्ट्स मला सापडले आणि ते बसले ते जोडून घेतले. आता जिथं जॉईंट असे दिसत आहेत तर तिथं आपण काय करणार आहोत ते गोल असे मणी लावून घेणार आहोत. आणि माझ्या कपाचा कलर ब्लू होता त्यावर व्हाईट कलर उठून दिसतो त्यामुळे मी तिथे व्हाईट मणी वापरते आहे. त्यांचा आकारसुद्धा गोल आहे आणि जर तुम्ही हे साध्या आपल्या डिंकांनी चिटकवायची कोशिश केली तर ते चिटकणार नाही आहेत. फेविक्विकनेच त्यांना चिटकवा आणि फेविक्विकने ते एकदा चिटकले की निघणार नाहीत. काळजी घ्या की फेविक्विक हाताला लागणार नाही. सगळे माझे चिटकून झाले. आता एक लेस घ्यायची ऑरेंज कलरची. ग्लव्स काढले तरी काही हरकत नाही. आता ती कट करून आणि त्याच्यापासून आपल्याला फूल बनवायचे. बघा तर ते कसं बनवायचं. बोटांच्या मध्ये त्याला धरायचं आणि जी छोटी असेल जी छोटी साईज असेल त्याला ओढायचं. बघा तर आपलं सुंदर फूल असं तयार आहे. आता आपल्याला त्याची गाठ बांधायची आहे पण ते दोन बोटांच्या मध्ये ठेवूनच गाठ बांधा नाहीतर फूल सुटून जातो. आता फेविक्विकने आपण ते फूल सुद्धा चिटकवून घेऊ. हे सुद्धा जर तुम्ही फेविकॉलने चिटकवलं तर ते नीट चिटकणार नाही आणि चिटकलं तरी निघून जाईल. बघा आपलं सुंदर असं जे आज आपण बनवलं ते रेडी आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच की हे काय बनवलं आपण.